नमस्कार, आजचा विषय आहे पद्धतशीर सूची, गणना व तर्के। आजच्या तासाला आपण आधी एक गमतीदार खेळ खेळणार आहोत, बरं का? या स्लाइडवर आत्ता तुम्हाला काय काय दिसतंय? काहीतरी लिहिलंय आणि खाली काही चित्रही दिसत आहेत। एक ससुल्या, एक करकोचा, मासा, अस्वल, असं काय काय दिसतंय, हो ना? पण हे सगळे प्राणी कसे काढले आहेत बरं? तर हे सगळे प्राणी संख्यांचा वापर करून काढले आहेत। अजून कुठले कुठले प्राणी आपण अशा प्रकारे काढू शकू? तर आता आजच्या तासाच्या मुख्य विषयाकडे वळूया। आज आपण शिकणार आहोत गणना म्हणजे काय, संख्यांचा वापर करून आपण काय काय करतो। जसं की अनेक वस्तूंची सूची तयार करून त्यांची गणना करतो आणि विचार करून संख्यांवर आधारित काही उदाहरणे सोडवतो। या स्लाइडमध्ये आपल्याला खूप संख्या लिहिलेल्या दिसत आहेत। मला सांगा, तुमची आवडती संख्या कुठली आहे? अरे वा, आता मला सांगा, तुमची आवडती संख्या कुठल्या रंगात लिहिली आहे? तिचा आकार कसा आहे? ती मोठ्या आकारात लिहिली आहे की छोट्या आकारात? तुमची आणि तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची आवडती संख्या तुमच्या संख्येसारखीच दिसतीये की वेगळी दिसतीये बरं? आता आपण संख्यांची तुलना कशी करतात ते बघूया। इथे आपल्याला तीन संख्या दिसत आहेत, 2, 3 आणि 5। यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? कोणाकोणाला असं वाटतंय की 5 ही संख्या सगळ्यात लहान आहे आणि कोणाकोणाला 2? जर 5 ही संख्या लहान वाटत असेल तर ते सुद्धा बरोबर आहे बरं का, कारण 5 ही संख्या आकाराने सर्वात लहान दिसते, हो ना? पण आपण संख्यांची तुलना करताना त्यांच्या आकारावरून न करता त्यांच्या मूल्यावरून करतो। म्हणून आकाराने सर्वात मोठी असली तरी 2 ह्या संख्येचे मूल्य किंवा प्रमाण सर्वात कमी आहे, म्हणून 2 ही सर्वात लहान संख्या आहे। आता याच तीन संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे बघू। बरोबर, यानंतर आपण संख्यांचा वापर करून गणना करायला शिकणार आहोत। या स्लाइडमध्ये दिसणाऱ्या सर्व संख्यांचे आणि रंगांचे नीट निरीक्षण करा। तुमचा आवडता रंग कुठला आहे आणि त्या रंगामध्ये लिहिलेल्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत? या स्लाइडमध्ये एकूण किती रंग वापरले आहेत आणि अंक किती लिहिले आहेत? वापरलेले रंग आणि लिहिलेले अंक एकसारखेच आहेत का? नाही ना, लाल आणि केशरी रंग 2 वेळेला वापरले आहेत, पण संख्या मात्र सगळ्या वेगवेगळ्या आहेत, नाही का? आता आपण बघूया की संख्यांची गरज आपल्याला का आणि कुठे कुठे असते। मागच्या स्लाइडमध्ये आपण किती रंग पाहिले आणि किती संख्या पाहिल्या बरं?
कुठल्या संख्या कुठल्या रंगात लिहिल्या होत्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण संख्यांचा वापर करून देणार आहोत. जसे की 9 संख्या होत्या आणि रंग मात्र 6 होते. संख्या 7 4 8 मोठ्या आकारात लिहिल्या होत्या आणि 3 1 9 5 6 2 या लहान आकारात लिहिल्या होत्या. तर हे सगळं सांगण्यासाठी आपण संख्यांचा वापर केला. आता आपण दुसरे आपल्या संदर्भातले एखादे उदाहरण बघू. आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर गोळी किंवा औषध देतात आणि किती प्रमाणात घ्यायचे ते सांगतात. एक गोळी सकाळी, एक गोळी रात्री किंवा 2 चमचे औषध जेवणानंतर. तसंच आपल्या वर्गात आपण वर्गातील प्रत्येक मुलाला बसायला एक जागा देतो, म्हणजे एका जागेवर एक विद्यार्थी बसतो, कुणालाही 2 जागा मिळत नाही. बघितलं ना संख्यांचा वापर करून आपण काय काय सांगितलं आता. आणि जेव्हा आपण संख्यांची तुलना केली तेव्हा त्यांचे मूल्य किंवा प्रमाण लक्षात घेतले. या प्रमाणानुसार संख्या विशिष्ट क्रमाने येतात. एका संख्येच्या आधी आणि नंतर या ठिकाणी क्रमाने लहान आणि मोठे प्रमाण असणारी संख्या येते. याचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण एक विद्यार्थ्यांची रांग केली आहे आणि या रांगेतले विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश करणार आहेत. तर जो विद्यार्थी सगळ्यात पुढे म्हणजे पहिल्या क्रमांकावर उभा आहे तो सगळ्यात आधी वर्गात प्रवेश करेल, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, असे करत सगळे रांगेतले विद्यार्थी वर्गात प्रवेश करतील. रांग आपल्याला क्रम शिकवते. कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा, कोण आधी, कोण नंतर, याला आपण क्रम म्हणतो. धन्यवाद.